नमस्कार, मोनाने डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांना वृत्तदर्शनच्या वतीनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी राम झंझाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. सिल्लोड तालुक्यातील बहुली येथील ग्रामस्थांनी दीपावलीच्या निमित्ताने केला फटाके मुक्त गावाचा निर्धार. राज्यातील फटाके मुक्तीचा निर्धार करणारं बहुली हे ठरलं दुसरे गाव. सिल्लोड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किरण पवार व तालुक्यातील रहिमाबाद येथील माजी सरपंच अंकुश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. सिल्लोड तालुका भाजपच्या कार्यालयामध्ये करण्यात आला सत्कार. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा काव्य लेखन करून ते फेसबुकवर प्रसारित करून हिंदू धर्मीय समाज बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली मागणी. दीपावलीला घराघरामध्ये लक्ष्मी म्हणून पुजली जाणारी किरसुणी तयार करणारे कारागीर आजही दारिद्र्याच्या अंधकारात चाचपडत असल्याचं चित्र. वृत्तप्रतिनिधी अनिल सावळे यांचा विशेष वृत्तांत. आणि दिवाळीच्या निमित्ताने सिल्लोड शहरातील व्यापारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची सोमवार मंगळवार रोजी दिसून आली वर्दळ. सिल्लोड तालुक्यातील बहुली येथील ग्रामस्थांनी दीपावलीच्या निमित्ताने फटाके मुक्त गावाचा निर्धार केला असून फटाके मुक्तीचा निर्धार करणारं राज्यातील बहुली हे दुसरं गाव ठरलं आहे. फटाके विना दिवाळी ही कल्पना सहजासहजी उत्सवप्रिय माणसांना पचनी पडणारी नाही. परंतु या फटाक्यांच्या धुरापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळं निर्माण होणाऱ्या आरोग्य व पर्यावरण विषयक समस्या लक्षात घेता फटाके मुक्त दिवाळी साजरी होणं काळाची गरज बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन सिल्लोड तालुक्यातील बहुली येथील ग्रामस्थांनी अभिनव प्रतिष्ठानच्या आव्हानाला प्रतिसाद देत यंदा फटाके मुक्त गाव हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. बहुली या छोट्याशा गावाला 2007 ग्राम स्वच्छता अभियान व पाणद मुक्ती व निर्मल ग्राम योजनेमध्ये राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. आता ग्रामस्थांनी फटाकेबंदीचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम राज्यात पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील पाडळी येथे राबविण्यात आला आहे. आता बहुली गावाला फटाकेबंदीचा बहुमान मिळणार आहे. वायू व ध्वनी प्रदूषण होऊ नये, अपघात घडू नयेत, तसेच पैशाचा अपव्यय टाळता यावा यासाठी पर्यावरण रक्षणार्थ उचललेलं हे प्रेरणादायी पाऊल आहे. याकरता सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष किरण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थात गेली 4 प्रबोधन केलं. 5 नोव्हेंबर रोजी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिष्ठानचे अनेक सदस्य सहभागी झाले होते. 600 अधिक नागरिकांनी संकल्प पत्र भरून दिली. बहुलीचे माजी सरपंच विठ्ठलराव थोरात व विद्यमान सरपंच रामेश्वर थोरात यांच्या नेतृत्वाखाली गावाने आता फटाके मुक्त दिवाळी हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभतराव पिसाळ, डॉक्टर संतोष पाटील, रामेश्वर थोरात, राहुल पवार, रवींद्र तुपे, भाऊसाहेब निकोद, किशोर थोरात, कल्याणराव डवणे, सुभाष कळसकर, अप्पासाहेब निकोद, विजय चव्हाण, श्री गवळी, पंढरीनाथ जंजाळ, भगवान खंबाट, जराधन गाडेकर, संदीप भोसले, काकासाहेब गाडेकर, भाऊसाहेब जंगले, किशोर थोरात, भिकन सोनवणे, विजय काकडे, संदीप पवार, गणेश चव्हाण, कडूबा हडोळे आदींनी परिश्रम घेतले. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड. सांसद आदर्श योजनेच्या माध्यमातून सोमवारी भोकरदन तालुक्यातील राजूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 270 जणांना अपंग निधीचं अनुदान वाटप करण्यात आलं. यावेळी अपंग अनुदान योजनेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच भाऊसाहेब भुजंग, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामेश्वर सोनवणे, मुसासेट सौदागर, श्रीराम पंच, अण्णा पुंगळे, राहुल दरक, उपसरपंच विनोद डवले, भवन मगरे, गोरक्षनाथ कुमकर, कृष्णा जाधव, संतोष मगरे, दादाराव मगरे, शिवाजी जगताप, मनोज साबळे, निवृत्ती पुंगळे, नानासाहेब पुंगळे आदी उपस्थित होते. सिल्लोड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किरण पवार व तालुक्यातील रहिमाबाद येथील माजी सरपंच अंकुश पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केल्यानं सोमवार रोजी सिल्लोड येथील तालुका भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. सिल्लोड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक किरण पवार आणि तालुक्यातील रहिमाबाद येथील माजी सरपंच अंकुश पाटील हे आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेशित झाले आहेत. या संदर्भात सिल्लोड येथील भाजपा कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण पवार व अंकुश पाटील यांनी वृत्तदर्शनला दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. मी अंकुश पाटील, माजी सरपंच रहिमाबाद. आत्ताच कालच आम्ही माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मी या प्रवेशाबद्दल एवढं सांगू इच्छितो की ग्रामीण व्यवस्थेमध्ये, पंचायत राज व्यवस्थेमध्ये काम करत असताना ज्या अडीअडचणी आम्हाला येत होत्या,
की जे साधारण जनता आहे, जी जनता या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा सामूहिक लाभाच्या योजना असतील, तर या योजना जेव्हा आपल्या गावातील लाभार्थ्याला मिळाव्या यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो त्या त्यासाठी आम्हाला वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य किंवा मार्गदर्शन मिळत नव्हतं. सिल्लोड शहरातील नगरपालिकेच्या सत्ताधारी सत्ता केंद्रित प्रस्थापित लोकांच्या सिल्लोड शहरातील विविध भागात जो विकासाचा दर आहे, ज्या प्रकारे सिल्लोड शहरातील संतनगर, हनुमान नगर, बालाजीनगर, हिंदू बहुल एरियामध्ये, हिंदू बहुल परिसरामध्ये विकास करण्याचा त्यांचा कंटाळवाणा उद्देश अशा प्रकारच्या सर्व परिस्थितीला सामोरे जात असताना सुरुवातीच्या 2 ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी उपनगराध्यक्ष असताना माझ्या प्रभागामध्ये भरपूर असे विकास कामांचा कामी करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. परंतु जसा जसा काळ उलटत गेला तसा माझ्या प्रभागाला एक दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न या सर्व लोकांनी केला. या सर्व भावनेतून मी आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणाऱ्या भावी काळामध्ये जनतेच्या हितासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील, शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे, राजू सपकाळ, प्रकाश शिंदे, पांडुरंग डवणे, संदीप पवार, संजय शेळके, गणेश भूमकर आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारं काव्यलेखन करून ते फेसबुकवर प्रसारित करून हिंदू धर्मीय समाज बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे सिल्लोड तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. शिर्डी शहरातील आंबेडकर नगर येथील कवी किरण विजय गायकवाड व त्याचा सहकारी बुद्धराज अर्जुन गवळी राहणार कल्याण जिल्हा ठाणे या दोघांनी फेसबुक व व्हॉट्सअप या सामाजिक माध्यमांवर हिंदू धर्मियांच्या देवदेवतांवर अश्लील भाषा वापरून कविता लिखाण करून प्रसारित केली. या कवितांमधून हिंदू देवतांचा अपमान केला असून समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. या संदर्भात सिल्लोड येथील हिंदू धर्माचे नागरिक, हिंदू धर्मजागरण मंच, वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संबंधित व्यक्तींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर हिंदू धर्मजागरण समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरेल्लू, कापरसिंग दादा वांजोळेकर, भगवान महाराज जंजाळ, माणिक शेळके, मनोज भाग्यवंत आदींसह हिंदू धर्मीय नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. दीपावलीला घराघरामध्ये लक्ष्मी म्हणून पुजली जाणारी केरसुणी तयार करणारे कारागीर आजही दारिद्र्याच्या अंधकारातच चासपडत असताना केवळ परंपरा आणि सणाचं महत्व म्हणून रात्रंदिन हे कारागीर मेहनत घेत आहेत. वर्षभरातील सर्वात मोठा सण म्हटला तर लक्ष लक्ष दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरामध्ये केरसुणी म्हणजेच लक्ष्मीचं पूजन मोठ्या भक्तिभावानं करण्याची भारतीय प्राचीन परंपरा आहे. त्यामुळं दीपावलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, ओडिसा, राजस्थान आदीसह इतर राज्यांमध्ये मातंग समाजाचे नागरिक केरसुणी सिंधी झाडाच्या पानापासून तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. सिल्लोड शहरातील टिळकनगर भागातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह परिसरामध्ये मातंग समाजाच्या वस्तीमध्ये दीपावलीसाठी लागणाऱ्या लक्ष्मी तयार करण्यात येतात. दिवाळी सणामध्ये केरसुणी बनवण्याचा व्यवसाय चालतो. या कालावधीत दिवसाला 70 ते 80 केरसुण्या बांधण्यात येतात. तसे पाहता एकूणच 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सुमारे 1000 ते 1500 केरसुण्या बांधून होतात. केरसुणी 25 ते 30 रुपयांना विकली जाते. आधुनिक झाडूची किंमत 100 रुपयाच्या घरात असते. केरसुणीच्या या किमतीला देखील ग्राहकांकडून मात्र कवडीमोल भाव मिळतो. या विक्रीतून म्हणावा तेवढा आर्थिक लाभ होतोच असं नाही. या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालतोच असंही नाही. हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीपूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान आहे. हीच लक्ष्मी निर्मिती करणारे उपेक्षित मातंग समाजाचे कसबी हात मात्र दारिद्र्याच्या अंधकारामध्ये अजूनही चासपडत आहेत. या संदर्भात केरसुणीची निर्मिती करणाऱ्या एका महिलेने दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. लक्ष्मीचं लय महत्व आहे, त्याच्या बिगर पूजा होत नाही ना लोकांची. किती अनमोल आहे ना ती लक्ष्मी. आणि आम्हाला काहीच नाही, पैसे नाही, आदले नाही, काहीच नाही. एवढं कष्ट करून आणि आम्हाला किती महत्व आहे त्याच. आमच्याकडे काय एवढी लक्ष्मी आम्ही करतो तरी त्याचे काही हेच नाही. आमच्याकडे पैसे नाही, आदले नाही, काहीच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगल्भता निर्माण करणाऱ्या या लक्ष्मीनं किरसुणी निर्माण करणाऱ्या कसबी हातांच्या जीवनातील काळोख मिटून आर्थिक प्रगल्भतेचा दीप उजळावा हीच अपेक्षा. वृत्तप्रतिनिधी
अनिल साबळे सिल्लोड. दिवाळीच्या निमित्ताने सिल्लोड शहरातील व्यापारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची सोमवार मंगळवार रोजी वर्दळ दिसून आली. दीपावलीसाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवतेची तसेच सोने चांदीच्या दागिन्यांसह किरसुनीचीही पूजा करण्याची पद्धत आहे. लक्ष्मीपूजेसाठी लागणारी लक्ष्मी, किरसुनी, बोडकी, लाह्या, बत्तासे, लक्ष्मीची मूर्ती खरेदी करण्यासाठी सिल्लोड शहरामध्ये नागरिकांनी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी गर्दी केल्याचं दिसून आलं. शहरातील मुख्य बाजारपेठेमधील विविध दुकानांमध्ये बच्चे कंपनीसह नागरिकांनी गर्दी केली होती. शहरात नव्याने सुरू झालेल्या काही कापड्यांच्या दालनांमुळे शहरातील अनेक कापड दुकानदारांवर मात्र ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ आल्याचंही दिसून आलं. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे सिल्लोड. सिल्लोड शहर परिसरामध्ये सोमवार रोजी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्याने शहरवासियांची तारांबळ उडाली असल्याचं चित्र दिसून आलं. सिल्लोड शहरासह परिसरात सोमवार रोजी दुपारी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतशिवारामध्ये कापसाचं थोड्याफार प्रमाणावर नुकसान झाल्याचंही चित्र आहे. सिल्लोड शहरामध्ये सोमवार असतानाही दुकाने उघडी असल्यानं आणि दुकानातल्या बऱ्याच वस्तू बाहेर ठेवलेल्या असल्यानं अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत मात्र एकच धांदल उडाली. एकूणच आलेल्या या पावसानं शहर परिसरामध्ये गारवाही निर्माण झाला होता. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे सिल्लोड. दीपावलीच्या निमित्तानं सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरामध्ये फटाक्यांचे स्टॉल लागले असून बच्चे कंपनीसह ग्राहकांनी फटाके खरेदीसाठी या परिसरात गर्दी केल्याचं दिसून आलं. दीपावली म्हटलं तर लक्ष लक्ष दिव्यांचा सण, आनंद उत्साहाचा मोठा सण. हा सण हिंदू धर्मीय नागरिक मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करतात. हा आनंद व्यक्त करण्यासाठी नागरिक फटाक्यांची आतिशबाजीही करतात. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात फटाक्याची दुकाने लागली आहे. यंदा सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये फटाका स्टॉल लागले आहे. या फटाका दुकानांमध्ये विविध फॅन्सी फटाके उपलब्ध झाले आहेत. तसेच इको फ्रेंडली फटाकेही उपलब्ध आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दीही या ठिकाणी पाहायला मिळते. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे सिल्लोड. शेवटी पुन्हा एकदा नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड तालुक्यातील बहुली येथील ग्रामस्थांनी दीपावलीच्या निमित्ताने केला फटाके मुक्त गावाचा निर्धार. राज्यातील फटाके मुक्तीचा निर्धार करणार बहुली हे ठरलं दुसरे गाव. सिल्लोड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किरण पवार व तालुक्यातील रहिमाबाद येथील माजी सरपंच अंकुश पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश. सिल्लोड तालुका भाजपाच्या कार्यालयामध्ये करण्यात आला सत्कार. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारं काव्य लेखन करून ते फेसबुकवर प्रसारित करून हिंदू धर्मीय समाज बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली मागणी. दीपावलीला घराघरामध्ये लक्ष्मी म्हणून पुजली जाणारी किरसुनी तयार करणारे कारागीर आजही दारिद्र्याच्या अंधकारात चाचपडत असल्याचं चित्र. वृत्तप्रतिनिधी अनिल सावळे यांचा विशेष वृत्तांत. आणि दिवाळीच्या निमित्ताने सिल्लोड शहरातील व्यापारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची सोमवार मंगळवार रोजी दिसून आली वर्दळ. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.